आज श्रावण वद्य अष्टमी अर्थात कृष्ण जन्माष्टमी। देशभरात कोरोनाचे निर्बंध पाळून हा सण साजरा होत आहे। मथुरा आणि वृंदावनसह ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे। जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। कृष्णाचं जीवनचरित्र जाणून घेऊन त्यातून आपल्या जीवनासाठी बोध घेण्याची ही संधी आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा देताना भगवद्गीतेतल्या निष्काम कर्मयोगाची चिरंतन शिकवण आचरणात आणण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून जन्माष्टमीचा सण साधेपणानं घरीच साजरा करावा, दहीहंडी उत्सव साजरा करू नये असं आवाहन पवार यांनी केलं आहे।